सर्व विद्यार्थी आतुरलेले आहेत, एक वाजता रिझल्ट लागतो आहे, मनामध्ये धाकधूक अवस्था आहे, त्या संदर्भात गाडगे सर इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत। घाबरून कोणीही जाऊ नका, विद्यार्थी पालक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत, आम्हा मार्क किती मिळणार आहेत आणि पुढे नेमकं करायचं काय, त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचतोय। पहा आता 1 वाजता रिझल्ट लागेल, काही जणांचं करिअर हे 10वीच्या बोर्ड परीक्षेला मिळालेल्या मार्काला अनुसरून असतं, म्हणून मी आता आलेलो आहे। खरं तर या कोरोनाच्या संकटामुळं रिझल्ट यायलाच बराच उशीर झालेला आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच रिझल्ट लागतो, परंतु आज 29 तारीख आहे, 3 आठवड्याचा कालावधी हा लेट रिझल्ट उशीर आलेला आहे। आणि जरी रिझल्ट उशीर आला तरीही ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे ठप्प आहे 10वीच्या नंतरची। काही ठिकाणी चालू आहे ते ॲडमिशन प्रोसेस, ऑनलाईनच्या माध्यमातून फॉर्म भरणं किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून टीचिंग करणं या गोष्टी सर्व चालू आहेत। फक्त आता मला सांगायचं आहे असं, काही विद्यार्थी 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर डिसिजन घेतात पुढं काय करायचं, त्यामुळं मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, एक 4-5 गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, त्या पहा, कोणत्या कलेनं कोणत्या अँगलनं कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तो विद्यार्थी डिफाईन करेल। एक 5 गोष्टी आहेत पहा, 1 ITI, 2 तो म्हणजे डिप्लोमा, 3 11वी सायन्स साईड, 4 11वी कॉमर्स साईड आणि 5 11वी आर्ट साईड, या 5 गोष्टी आहेत। या 5 गोष्टीपैकी कोणत्याही साईडला तो विद्यार्थी गेला तरी पण करिअर आहे, असं नाही आहे पहा की सायन्स साईडलाच तो विद्यार्थी गेला आणि त्याचं करिअर खूप छान आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीच डिमांड नाही आहे, असं नाही आहे। कोणत्याही शाखेला कोणत्याही साईडला विद्यार्थी गेला तरीही त्या विद्यार्थ्याचं कौशल्य जर त्यामध्ये निपुण असेल तर निश्चितपणे तो विद्यार्थी पुढं भविष्यामध्ये यशस्वी होतो आहे पहा। म्हणून ITI साईडला जाणारा विद्यार्थी जोडणारा फोडणारा तोडणारा मोडणारा असा असेल तरीही तो निश्चितपणे तिथं टिकाऊ लागू शकतो। त्यासाठी त्या कॉलेजमध्ये असणारी जी काय वेगळ्या कोर्सेसची माहिती आहे ती तुम्ही तिथं जाऊन घ्या। 2 सांगितला डिप्लोमा, त्याला ज्युनियर इंजिनियर म्हटलं जातं, डिप्लोमा 3 वर्षाचा राहतो आहे आणि तो डिप्लोमा करून पुन्हा डिग्री घेण्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री घेण्यासाठी तिथून पुढचा 3 वर्षाचा कालावधी लागतो आहे। म्हणजे इंजिनिअरिंग होण्यासाठी इंजिनियर होण्यासाठी 10वीच्या नंतर 6 वर्षाचा कालावधी लागतो, त्याच्यामध्ये काही विद्यार्थी डिप्लोमा करून इंजिनियर होतात आणि काही विद्यार्थी 11वी आणि 12वी 2 वर्ष जे कॉलेज आहे म्हणजे 11वी 12वी सायन्स त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट घेऊन ते विद्यार्थी पुढं 4 वर्षाचं जी काही डिग्री आहे ते घेऊ शकतात। त्यामुळं जे विद्यार्थी डिप्लोमा करणार आहेत त्याला ज्युनियर इंजिनियर म्हटलं जातं, 3 वर्षाचा डिप्लोमा आणि तिथून पुढं 3 वर्षाची डिग्री असे एकंदरीत 6 वर्षाचं 10वीपासून पुढं कालावधी लागतो आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे तो म्हणजे 11वी सायन्स साईड। आता 11वी सायन्स साईडमध्ये 2 टप्पे पडतात, एक म्हणजे ए ग्रुप आणि दुसरा म्हणजे बी ग्रुप। ए ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय राहतात। जे विद्यार्थी इंजिनियर होऊ इच्छिणारे आहेत, आता इंजिनिअरिंगमध्ये भरपूर कोर्सेस आहेत, ते तुम्हाला त्या त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर माहिती होईल कोणता कोर्स आपणाला निवडायचा आहे, कोणत्या कोर्सच्या माध्यमातून आपणाला डिग्री संपादन करायचं आहे इंजिनियर म्हणून, त्यामुळं ती डिग्री तुम्ही तिथं आजमावू शकतात। त्यासाठी 11वी आणि 12वीमध्ये तुम्हाला 2 वर्षासाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट ठेवून आणि बाकीचे जे इतर विषय आहेत ते ठेवून तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षा द्यावी लागते आणि तिथून पुढं महत्त्वाची जी काय ॲडमिशन प्रोसेस आहे इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ती CET आणि JEE त्याच्यावरती आधारित आहेत। त्या परीक्षेचा अभ्यास करून विद्यार्थी चांगलं गव्हर्नमेंटचं जे काय कॉलेज आहेत ते मिळवू शकतात। राहिला भाग तो म्हणजे बी ग्रुपनुसार घे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जे बी ग्रुप निवडणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी 11वीच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 महत्त्वाचे सब्जेक्ट घ्यायचे आहेत आणि बाकीचे 3 विषय येतात, यानुसार 12वी बोर्ड परीक्षा विद्यार्थी देतात आणि तिथून पुढं चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ज्याला डॉक्टर व्हायचं आहे, ज्याला
बी फार्मसी, डी फार्मसी, प्लेन बी एस सी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये बी एस सी ॲग्री करायचे आहेत यासाठी तो विद्यार्थी जाऊ शकतो. त्यासाठी त्याला कंपल्सरी सी ई टी आणि नीट ही परीक्षा द्यावीच लागती आहे. कुठल्याही कोर्सला जावा सी ई टी एक्झाम आहे. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे अकरावी कॉमर्स. जे व्यापार लोक आहेत, बिझनेसमध्ये ज्यांना आयडिया आहे, ते विद्यार्थी हमखास बीएम 11वी आणि 12वी हे कॉमर्स साईडमध्ये करतात. त्याच्यामध्ये 11वी 12वी कॉमर्स शाखा केल्याच्या नंतर बी कॉम आहे, एम कॉम आहे, त्याच्यानंतर पुढं जाऊन सी ए सारख्या ज्या काय एक्झाम आहेत त्या विद्यार्थ्याला देता येतात. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आर्ट शाखा, 11वी आर्ट आणि 12वी आर्ट. याच्यामध्ये सायन्स साईडला जाणारे विद्यार्थी गणित आणि विज्ञान विषयामध्ये करिअर म्हणजे सोबत घेऊन करिअर करतात. त्या दोन विषयाव्यतिरिक्त बाकीचे जे पण विषय आहेत ते आर्ट शाखेमध्ये आहेत, त्याची डिग्री घेऊन तो विद्यार्थी आपलं कौशल्य दाखवू शकतो आहे. असे एकंदरीत 5 विभाग आहेत. पहा, अजून एकदा सांगतोय, 1 म्हणजे आय टी आय, 2 डिप्लोमा, 3 11वी सायन्स, 4 11वी कॉमर्स आणि 5 11वी आर्ट. यानुसार तुम्ही कोणत्याही साईडला जा, तुमच्याकडं असणारं कौशल्य त्या कौशल्याला अनुसरून तुम्ही जा. जर समजा माझा मित्र त्या शाखेला गेला, त्या साईडला गेला म्हणून जर तुम्ही गेला तर तुमचा पुढं जाऊन कुठंतरी तोटा होणार आहे. त्यामुळं मला असं सांगायचं आहे, आपली 10वीची गुणवत्ता तीसुद्धा बघू नका. कमी मार्क्स मिळाले तरी पण चालतील, घाबरून जाऊ नका. फक्त तुमच्याकडं असणारा जो काही कलागुण आहे तो तुम्ही शोधा. मला कशामध्ये करिअर करायचं आहे ते पहा आणि त्यानुसार वाट तुम्ही धरा. एकदा रस्ता चुकला तर पुन्हा रिव्हर्स येणे नाही. काही ठराविक कालावधी त्यामध्ये जातो आहे, वर्ष 2 वर्ष पुन्हा नंतर विनाकारण आपली वाया जातात. त्यामुळं आत्ता 10वीचा रिझल्ट 1 वाजता येतो आहे. 1च्या नंतर ज्या वेळेला रिझल्ट तुमच्या हातामध्ये येतो आहे त्यावेळेला शांत डोक्यानं निर्णय घ्या, मला काय करायचं आहे, आणि तिथून पुढं तुम्ही जा. आणि जर यादा कदाचित तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, मी निश्चितपणे त्या शंकेचं निरसन करतो. पहा, सर्व विद्यार्थ्यांना आता 1चा जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टसाठी चाटे क्लासेस बार्शी शाखेकडून मी भरपूर शुभेच्छा देतो आहे. आणि तुमचं इथून पुढचं जे काही करिअर आहे, भविष्याची जी काही वाटचाल आहे, त्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देतो आहे आणि मी थांबतो आहे. धन्यवाद.